फेयर डिसीजन क्या भूपेन? लड्डू बस बॉलर आहेत टॉस दिल्ली जीती उन्होंने फील्डिंग ली है पहला बॉलर सत्या एस मांडवकर यूट्यूब आर यू रेडी स्टार्ट वेट 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 टू मिनिट्स वेट ए चेयर ना का घेऊन बसू रे आराम बसा ना खाली ए चेयर ना का घेऊ लड्डू नीचे वेट स्टार्ट वेट 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 वन मिनिट स्टार्ट 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 ओके स्टार्ट स्टार्ट कम ऑन वरना वॉरियर्स कैप्टन ऑन स्ट्राइंग अविनाश झिंगाड़े और यहाँ पे ब्रेक के बाद पहली बॉल पे दो रन बहुत ही बढ़िया शॉट और ये लंच ब्रेक के बाद मैच शुरू होते हुए पहली बॉल पे दो रन मारे अविनाश झिंगाड़ी जी ने बॉलर है सत्या और रन आउट बहुत ही बढ़िया फील्डिंग की है आर्यन ने रन आउट किए मयूर बेलापुरकर रन आउट हो चुके अभी आ चुके लड्डू बेसन का लड्डू तिल का लड्डू बट उनका नाम है लड्डू लड्डू जायसवाल एक विकेट पुनः एकदा बॉल टाकते आणि उत्कृष्ट अशी गेंद सत्यवान मांडवकर यांच्याकडनं डॉट आहे हा चेंडू आणि या ठिकाणी नो बॉल कॉल केलेला अंपायर ने नीच आईचा गुडघ्याच्या वरती नो आहे अंपायर ने नो बॉल दिलेला आहे अंपायर ने पण दिला लेग अंपायर ने पण दिला आहे नो बॉल चार रन पाच धावा नो प्लस पाच धावा झालेल्या आहेत नो प्लस आणि या ठिकाणी रन आउट चा प्रयत्न होता पण नॉट आउट आहे हरेंद्र जी बहुत ही अच्छा रन आउट किया बट स्टम्प उड़ा मत टाइम जाएगा इसमें ए भूपेन बेल्स काढून टाक बेल्स काढून टाक बेल काढून साइडला काढून टाक लड्डू जयसवाल ऑन स्ट्राइक एंड फंटास्टिक टैप एंड अशोक यादव ब्रिलियंट फील्डिंग अपील फॉर द रन आउट नॉट आउट सेड बाय हैम्पर गुड फील्डिंग बाय अशोक यादव लास्ट बॉल टू गो और यहाँ पे भेल आते हुए डिक्लेयर वन डिक्लेयर एक ओवर के बाद स्कोर हुआ है 10 रन बहुत ही बढ़िया बैटिंग की मराठा वॉरियर्स ने लड्डू इज ऑन स्ट्राइक एंड बॉलर इज आयुष सुवर्णा बोल्ड बहुत ही बढ़िया बॉल आयुष ने बहुत ही बढ़िया बॉल डाला दिनेश बेरी इज ऑन स्ट्राइक ही इज अ गुड प्लेयर फॉर सिंगल सिंगल बहुत ही बढ़िया बैटिंग करते दिनेश काफी अच्छे से सिंगल लेने में माहिर है कैप्टन अविनाश झिंगाड़े और यहां पे स्टंपिंग का अपील और आउट बैट्समैन लग रहा था क्रिस के बाहर है थोड़ा बैट्समैन ने स्टेप आउट भी किया था बॉल करेक्ट नहीं कर पाया प्रशांत इज ऑन स्ट्राइक प्रशांत गुर्जर इज ऑन स्ट्राइक आयुष बहुत ही बढ़िया बॉलिंग कर रहे हैं अपने टीम के लिए
और हरेंद्र टर्फ का फायदा लेते हुए गिर के फील्डिंग कर रहे हैं, उनको मालूम है गिरेंगे फिर भी लगेगा नहीं, इसलिए डाइव कर रहे हैं बॉल बचाने के लिए। दिनेश बहुत ही अच्छा बैटिंग करते हैं, सिंगल सिंगल निकालते हैं, देखते हैं मराठा वर्ष के लिए कितना रन निकालते हैं। और बहुत ही फिर से एक बार सिंगल, बहुत ही बढ़िया से शानदार तरीके से बैटिंग करते हैं। वन टू गो, लास्ट बॉल टू गो, रन्स पांच बॉल 13 रन और बहुत ही बढ़िया शॉट डिक्लेयर 14 रन, दो ओवर 14 रन हो चुके हैं। अगला कमेंटर मराठी में सुनेंगे। आणि या ठिकाणी बॉलिंगला आलेले आहे सीपी सिंग, दिनेश बेरी स्ट्राइक वरती आहेत, दोन ओवर 14 रन झालेले आहेत। पुन्हा एकदा सिंगल, दिनेश बेरी अतिशय छान पद्धतीने बॅटिंग करत आहेत, सिंगल सिंगल काढत आहेत, आपल्या संघाला व्यवस्थित हातभार देत आहेत, रन करून देत आहेत। जबरदस्त शॉट, दोन धावा, कधी सिंगल कधी दोन, मूर्ती लहान पण कीर्ती महान, मूर्ती जरी यांची लहान असली पण कीर्ती महान आहेत, मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये यांनी रन केलेले आहेत। छोटा पैक बड़ा धमाका, प्रेक्षक में से आवाज आ चुका है छोटा पैक बड़ा धमाका, एक डिक्लेयर मार ले पुनः एकदा, अतिशय मस्त बैटिंग करता है दिनेश बेरी। स्कोर अंपायर मराठा वर्ष से कर्णधार या ठिकाणी स्कोर विचारत आहेत, 3-18। सुपी सिंह बॉल चलते हुए, बहुत ही बढ़िया शॉट और यहां पे डायरेक्ट हिट, आणि या ठिकाणी अंपायरांनी आउट दिलेले कारण क्लियर डिसिजन होतं, डायरेक्ट हिट आणि आउट। सत्यवान मांडोगर कोणी फिल्डिंग केली, सत्यवान की सीपी सिंग, सत्यवान मांडोगर जोरदार टाळ्या सत्यासाठी जबरदस्त अशी तरी फिल्डिंग केलेली आहे, डायरेक्ट हिट, उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण त्यांचं। सोनू परीट नॉन स्ट्राइक एंडला, सोनू परीट स्ट्राइकर एंडला प्रशांत होते आणि एक निघालेलं आहे सीपी सिंग यांच्याकडे। ओव्हर झाली का, लास्ट बॉल टू गो, लास्ट बॉल टू गो, आरसीबी और सुखदा इवेंट इसके बाद मैच होने वाला है। तीन ओवर के बाद रन हो चुके हैं, ए ऋषि रन 20 अप, तीन ओवर 20 रन झालेले आहेत। लास्ट ओवर आर्यन नवीन बॉलर या ठिकाणी, या ठिकाणी आर्यन केदारे यांच्यावर विश्वास टाकलेला आहे कर्णधार हरेंद्र यांनी, पाहूया आपल्या कर्णधाराचा तो निर्णय जो आहे तो योग्य ठरवतील का। स्ट्राइक वर आहेत सोनू परीट, नॉन स्ट्राइक आहे प्रशांत गुज्जर, 3 ओवर 20 रन झालेले आहेत। आणि या ठिकाणी काका या ठिकाणी मार्गदर्शन करणार पाठून, पॅडी परेड सुखदा इव्हेंट यांचे कर्णधार पॅडी परेड या ठिकाणी संपर्क साधत आहे, लगेच टॉप बोलून आपण हा बसले तिकडे, एक सिंगल आहे सिंगल रन, नो बॉल आहे आउट आहे, नो बॉल आउट आहे पण बॉल काउंट नसणार आहे, बॉल काउंट नाही आहे आउट आहे पण एक रन आलाय बॉल काउंट नाही आहे। आणि या ठिकाणी विके रायडर्सचे कर्णधार आणि आमच्या आयोजकांमध्ये अतिशय आम्हाला महत्त्वाची कामगिरी बजावणारे विवेक पालव, आम्ही वाट पाहतो तुमच्या आतुरतेने, डोळे आमचे आतुरलेले, आला तुम्ही धन्यवाद। सत्तू भैया आर्यन केदारे एक विकेट त्यांनी घेतलेला आहे, त्यांच्या खात्यात एक विकेट जमा झालेला आहे पण नो बॉल वरती, आणि या ठिकाणी आउट। आर्यन केदारे काही चमत्कार करत आहेत या ठिकाणी, कर्णधाराने त्यांच्यावर असा विश्वास टाकला होता, त्यांना ओव्हर दिली आणि दोन चेंडूत दोन विकेट, हॅट्रिक, हॅट्रिक चान्स फॉर आर्यन केदारे।
आर्यन केदार हॅट्रिक वरती आणि प्रसाद खोत यांनी त्यांच्यासाठी पारितोषिक लावलंय. जर आर्यन यांनी जर तिसरा विकेट काढला तर प्रसाद खोत यांच्याकडे 500 रुपये. आर्यन केदारे यांना खुशखबर खुशखबर खुशखबर, हॅट्रिक घ्या आणि 500 रुपये जिंका. आणि या ठिकाणी कुलदीप मीना स्ट्राइक पे देखते वो हॅट्रिक बचायचं या फिर विकेट देते हे. आणि या ठिकाणी स्लो बॉल लागलेला आहे आणि आउट. आणि या ठिकाणी आउट, रनआउट दिलेला आहे. कॅच आउट की रनआउट आहे अंपायर? कॅच की रनआउट? रनआउट आहे. हॅट्रिकचा चान्स चुकलेला आहे. प्रसाद खोत यांचे 500 रुपये वाचलेले आहेत, पण ते आमच्या मंडळात जमा होणार. आम्ही मंडळ काही त्यांना पैसे रिटर्न करणार नाही. ऑलआउट का मराठा वॉरियर्स? आणि ऑलआउट मराठा वॉरियर्स बलाढ्य संघ दोन वेळा विजेता आहे, पण या ठिकाणी पटकन ऑलआउट झालेलं 3 ओव्हरमध्ये. विजेता पद हा कर संघ, पण त्यांच्या सांघिक कामगिरी काही बरोबर दिसत नाहीये. ऑलआउट झालेले आहेत. किती वरती? 22 धावांवरती ऑलआउट. दिल्ली दिल्ली बॅटिंग पाहिजे, टाइमपास मत कीजिए, फटाफट मॅच फटाफट केली नाही दिल्लीची. विके टॉस का बॉस? टॉस का बॉस? टॉस का बॉस? दोन मित्रांची मॅच. आरसीबी आरसीबी वर्सेस सुखदा इव्हेंट्स. इट्स स्टिल बॅटिंग. बॅट फर्स्ट. बॅटिंग का पहिली घेतली? काही कारण त्याच्या मागे? बॅटिंग पहिली घेतली कारण आता थोडस स्ट्रॅटेजी चेंज करायची, कारण दोन्ही वेळा फिल्डिंग घेतली. आता बघूया बॅटिंग घेऊन कसं होतंय. ओके बघूया. नाणेफेकीचा कौल लागलाय तो सुखदा इव्हेंट्स यांच्या बाजूने. पाहूया सुखदा इव्हेंट्स. स्कोर? वेट वेट वेट, एक कितना विन है? 23-2 विन. मुंबई एस दिल्ली कॅपिटल प्लेयर बसून घ्या, बसून घ्या, उभे नका राव. ब्राह्मण वेट वेट वेट, लड्डू वेट, लड्डू वेट. नॉन स्ट्रायकर सौरभ हेंडे आणि स्ट्राईकवर आयुष सुवर्णा आणि बॉलर आहेत शिवम जयस्वाल. मॅचला सुरुवात 23 धावांची गरज 24 चेंडूमध्ये. पाहूया दिल्ली आपलं विजयाचं खातं उघडतं का. पहिला बॉल डॉट आणि या ठिकाणी आयुष आउट. एकदम सिंपल असा लेग स्पिन टाकलेला, पण चौकार मारायच्या नादात आणि आपला त्यांनी विकेट घालवलाय. आरसीबी फिल्डिंग आहे, आरसीबीचे प्लेयर तयार राहा, आपली फिल्डिंग आहे. त्यानंतर यश किरण आकाश शुभम गेट रेडी फॉर द फिल्डिंग. पहिला डॉट. अंपायर डॉट ना? डॉट डॉट डॉट, नो बॉल, डॉट डॉट. सॉरी सॉरी सॉरी, 3 बॉल 0 रन. बॅट्समन इन 1 रन. गुड बॅटिंग बाय कॅप्टन. You can appeal but no argument. You can appeal but not argument with the umpire. खरच मुरगळला त्याचा पाय. तो नाही तर कसा राहणार मागील तो. ठीक आहे महादेव. आता तुझ्या बरोबर आहे, तुला काय ऑब्जेक्शन आहे का? गुड टॅप बाय कॅप्टन हरेंद्र. दिल्ली कॅपिटल कॅप्टन प्लेइंग अ वायटल रोल फॉर हिज टीम. 1 ओव्हर कम्प्लिटेड अँड द स्कोअर कार्ड इज 3 रन्स इन फर्स्ट ओव्हर. अँड द नेक्स्ट बॉलर इज निलेश. सीपी सिंग इज ऑन स्ट्राइक अँड हरेंद्र इज ऑन नॉन स्ट्राइक अँड बॉलर इज निलेश. गुड शॉट, डॉट बॉल.
गुड शॉट फ्रॉम सीपी सिंह, चौकार मारले सीपी सिंह यांनी, जबरदस्त शॉट, गुड टैप सीपी सिंह, बहुत ही बढ़िया बैटिंग कर रहे हैं, एक टैप मारा उन्होंने। इसके बाद जो मैच होने वाला है सुखदा इवेंट्स वर्सेस आरसीबी, नो बॉल कॉल्ड बाय अंपायर, डोंट आर्ग्यू विद द अंपायर, अंपायर डिसीजन इज फाइनल, नो बॉल कॉल्ड बाय द अंपायर, लाइन टच। आप थोड़ा पीछे से डालिए अगर आपको लग रहा है कि मेरा पैर नहीं लगा लाइन पे, थोड़ा पीछे से डालिए। गुड टैप, आई थिंक टू रन्स, फिर से एक बार जोरदार अच्छा शॉट, अविनाश झिंगाड़े बॉल वाचने का प्रयत्न कर रहे थे, अविनाश झिंगाडे इंजर्ड झालेले आहेत, विवेक ए बघा जरा काय झालं, दोन मिनिट हे घ्या, खेचू नको भाई, आरामात खात, आरामात घाई करू नका, आडवा पड आडवा, मराठा वॉरियर्सचे कर्णधार या ठिकाणी फिल्डिंग करते वेळी थोडे इंजर्ड झालेले आहेत, सांभाळून फिल्डिंग करा, आपण भरपूर दिवसांनी खेळत असल्यामुळे कदाचित डायव्ह करताना लागण्याचा संभव जास्त असतो, त्यामुळे काळजी घ्या, उद्या अजून कामाला देखील जायचं आहे, ए हवा येऊ रे, दोन तीन जण बघा, आरसीबी, इसके बाद आरसीबी और सुखदेव इवेंट का मैच है, सो गेट रेडी। अपन जर ठीक वाद नसेल अविनाश तर कीपर नाही तर पुढे उभे रहा, लास्ट बॉल, पॅडी बोलले ना तो बनवतोय, त्याने बनवलं नव्हते भाई, असं काय करतोय, पॅडीने फोन केला ना परत त्याला, बॉलर मराठा वॉरियर्स, डॉट बॉल है, टैप टैप मारून सिंगल काढलेला त्याने, विवेक माझा मोबाईल बघा, पुन्हा एकदा डॉट, सॉरी डॉट डिक्लेअर रन, सीपी सिंह बहुत ही बढ़िया बैटिंग कर रहे हैं, और ये डॉट सिंगल माने चक्कर में कभी कभी क्या होता है डॉट निकल जाता है, फिर से एक बार डिक्लेयर रन सिंगल, और ये स्मार्टली उन्होंने खेला है, अपने पास खुद स्ट्राइक रखा है, कैप्टन पे भरोसा नहीं है लगता है, सीपी सिंह मैच इनिंग खेलते हुए अपने टीम दिल्ली कैपिटल के लिए, शायद ये दिल्ली पहला मैच अपना जीत की कोशिश कर रहे हैं लीग का, सोनू परेट जिन्होंने लास्ट लीग आरसीबी के साथ मैच जीता था मराठा वॉरियर्स को देखते वो फिर से एक बार मैच जीता देगा, नो बॉल दिया है नी के ऊपर से, नी के ऊपर बॉल था, नो बॉल दिया अंपायर ने, फिर से हुआ टैप शॉट, कितने रन झाले, 6 पाहिजे होते, नाही रे 3 पाहिजे, 3 पाहिजे,
अंपायर बॉल दोन चार बॉल तीन वेट 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 तीन रन चाहिए तीन रन चार पे दो चार पे दो सॉरी चार पे दो चाहिए फिर से एक बार डॉट बॉल बाय सोनू परेट बहुत ही बढ़िया बॉलिंग कर रहे हैं तीन पे दो काफी इंटरेस्टिंग मैच और ये नो बॉल डाला है उन्होंने टाई एक रन चाहिए तीन बॉल पे सत्यवान नेक्स्ट हैंडल करा कमेंट्री वेरी गुड फील्डिंग बाय दिनेश भेरी जबरदस्त फील्डिंग दो पे काफी इंटरेस्टिंग मैच सीपी सिंह को लगा मैच जीत गए बट नहीं ऐसा नहीं हुआ फिर से एक बॉल नो बॉल और आखिरकार दिल्ली अपना पहला लीग में जीतते हुए और अपना खाता ओपन करते हुए हेलो और यहाँ पे डीसी अपना पहला जीत दर्ज करते हुए स्कोर कार्ड पे बहुत